ಅಂಗುಳಿಲ ಬರ್ತಾನೆ ಯಾಕಾಗುತ್ತೆ ಈಗ? ರಾಯಲ ಇತ್ತು ಚಾಕಿ ಕಾಪಡ ಬದಲಾಯ್ತ ಮಲಾ ಬದಲ್ ಗಿಂದಿಗಾಗುತ್ತೆ ಥಂಡಿನ ಕಾಪಡಾಳೆ ಮಗ ಅಸು ಜಾಕಿ ಆ ಜಾವ औषध घेतला का तुम्ही? तुम्ही जेवला आता का? मी जेवतो पण आधी औषध घ्या बघू. कोण आहे? मी आजा. कामाचं काय झालं? काम पत्ते झालं. आती उभे कसला पोलिसा सुगाव लागलाय. अरे त्यांचं बारसं जेवढं ते आमच्या मावर आहे ते. अस मग असं कर हे सगळ्या मायातलं वस्ती नेऊन ठेव. एवढा झोपून मला उडाव टाकायचं? अरे घोडे आहे की तिथं हे स्वतःच आहे ना. अरे ठेवून बघायचा पर सौदा पटल्यावर. अरे कोण आहे? दारोडा. अगं कोण आहे देवा एवढ्या हेरवाळी? बघतो की तेच कोण आले ते. हा आम्हाला खर्ची घ्यायच्या झोपडीची. साहेब कशासाठी हो? अगदी सासूच जाऊन विचारत असते रे बघायला साहेब रे. हा Thank you.
तरी वर्दी होती आम्हाला सारे घरा राखा नाही नाही साहेब यातलं काय विचारू नये मला साहेब काय विचारू नये काय विचारू नये मग हे झालं का सर तेच काय करत नाही सर तेच काय करत नाही म्हणजे आम्हाला बनवत सर साहेब 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 मग हे कुठं आवाज ना बदलत नीट बघ जरा फुक तरी मार आता तुझ्या नवऱ्याची चौकशी करून आलो एक वर्षाची शिक्षा झाली त्याला अगं ट्रेन फिस कशाला आता नवरा इथ खोळा रे खोळा काय रे आनंदा अरे या ढोलकेच्या नादाने नशीब फुटत आणि तेच खेळायला घेऊन बसतात होय तू हा कोण हाय तुम्ही रामराम पाटील तुम्ही नुसता निरोप धाडला असता तर मी आलो चला बसा अरे तू आलास काय मी आलो काय अर्धे राहू दे काय काम काढलं सर काम म्हणजे असं आहे
आधी करतो मन मग सांगतो. पण माझ्या हातनं होण्यासारखं आहे का? अरे नाही तर तुला सांगायला मी काय खुळा आहे. मग केलं म्हणून समजा. आता सांगा बघू. नको पाटील नको, एवढं करायला सांगू नका मला. मग तुझ्याशिवाय दुसरं कोण करणार सांग की? पण आजकाल सोडली मी पाटील. सोडलंय तर धड मी सांगतो म्हणून. नाही नाही पाटील, ही अघोरी विद्या म्हणजे दुधारी हत्यार. दुसऱ्यावर फेटताना बरं वाटते, पण जर का त्या अंगावर उलटलं तर राख रांगोळी होती संसाराची. ते आज बोलतोयस तू, आठवत का तमाशा तुझ्या संसाराची राख रांगोळी झाली होती. पाटील तुमचं उत्तर विसरणार नाही. गावात घर नाही, रानात छात नाही, असंच झालं होतं. ते दोन्ही कुणी केली तुझ्या नावावर? तुम्हीच. मग ठेकारीचा तिसरा खाल्ल्या दादा. नाही पाटील नाही, तसं पटवी तुम्हाला. ही वशीकरी विद्या म्हणजे विरी काही नसतं. माहित आहे मला ते. इकाल माणूस मरत आहे, साप मरत नाही. म्हणून म्हणतो पाटील, सापाशी कळणी करायला लावू नका मला. पाय धरतो मी तुमचं. पाय धरून पाय धरणारा मी नवशाहीर. शिरप्या जी मालक. शाहीर याला हात किती आहेत सांगतोस का? एक. शिरप्या तुझा दुसरा हात काय झाला ते सांग याला. आता तुम्हीच तोडला की मालक खोबरापासून. शाहीर उत्तर पाहिजे मला. हे दोन्ही हात तोडा माझे पाटील, पण नको ती कळणी करायला लावू नका मला. पाय धरतो मी तुमचं पाटील. तर हो बाजूला कळली जात तुझी. नाही 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 पाटील 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 पाटील. काय पारू, राग गेला का नाही तुझा? असलं काय विचारू नका असं मला. नव एकलीच वर आलीस म्हणून म्हणतो. कापडाच्या आवरावर आणि पाणी ठेवायचं होतं म्हणून वर आलो होतो. खशाचीच ताण भाजू ती होय नसती. अग मला तुझी ताण लागली. गारुबडा पाटील, मी तर वळली मी मोठ्यानं. अग चिरेबंदी वाडा आहे हो, एक समूह बाहेर ऐकलायचा नाही. साहेबला चला आता झोपायची वेळ झाली.
झोपायची वेळ झाली, झोपायची वेळ झाली, झोपायची झोपायची, या या साहेबराव पाटील, या 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 या, मोठं झाल्यावर आता झोपाळ्या बघायचं, पाटीची करायची, आमचं नाव चालवायचं, रडायचं नाही. साहेब पाटील, हे कौतुक बघा लागवडी साहेब पाहिजे होते. काय करणार, त्याच्या नशिबात आई नाही. श्रीकांत साहेबरा आज खुंद बोल्या सुचना पाहिजे आपलं. तू असं कर, आपला बाळ्या सर्ज्या संध्या संध्या तुम्ही बोलावलो नुसार होय. ये आता मला सोडून जाणार नाही ना. नाही पारू नाही, आता तुला सोडून मी कधीही जायचं नाही. आणि तू